गेली 2 दिवस या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं. UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे मनोज मडवी, सूरज गायकर, विनायक म्हात्रे आणि संदीप ही अशी टीम अतिशय चांगलं काम. गुड जॉब बॉयज. हा तसेच रोशन कदम ही अशी संपूर्ण टीम आपण पाहतो. गुड जॉब बॉयज, कीप इट अप. आजचा दिवस आपण पाहिला तर गेली 2 दिवस समालोचक म्हणून जगदीश पाटील यांचा आवाज आपण ऐकला, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. गुणलेखक दिनेश जाधव उंबाडे यांचं अतिशय चांगलं काम, चांगलं गुणलेखन आपण पाहिलं आणि DJ सतीश किरण पाटीलच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकलं. गेम इज ऑन, लेट्स प्ले. स्ट्रायकरला आपण पाहतो बलराम पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो श्रीनाथ पाटील. ही सलामीची जोडी गोलंदाज तयार. राजू काटे रॅडम राऊंड द विकेट. लो फुलटॉस, ऑन साईडला टर्न होतोय. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतायत फलंदाज बलराम. सिंगल येते, धावसंख्या पोहोचते ती बिन बाद एक. नारळी संघाने नाणेफेक जिंकली, नागाव संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. 4 षटकांची अंतिम लढत, मेगा फायनल आपण पाहतोय, ती नागाव विपक्ष नारिवली. श्रीनाथ पाटील स्ट्रायकनला, संघाचा आधारस्तंभ तारण भरोशाचा फलंदाज. राजू काटे ऑफ साईडला, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतात, तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 2 वर. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गोलंदाज राजू काटे यांनी, धावा खर्च केला त्या फक्त 2. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं कठीण असतं कारण क्षेत्ररक्षणाचं बंधन असतं, फलंदाजांना संधी असते. 2 क्षेत्ररक्षक घेऊन इथं गोलंदाजी करणं कठीण असतं, मात्र आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केला त्या राजू काटे यांनी फक्त 2. लो फुलटॉस, ऑफ साईडला आपण पाहतोय फलंदाज बलराम पाटीलच्या बॅट मधनं आलाय हा दणदणीत चौकार. 4 धावा. बिनबाद 6 ची सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 धावा आल्या, पुढच्या चेंडूवर चौकार आला. फ्रंटफुटला आले, ऑन साईडला खेळतात संदीप गोरपेकर क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षण होते, तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 7 वर. एका बाजूला आपण पाहतोय जय गावदेव 40+ नारुली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय गावदेव जय हनुमान नागाव. बिनबाद 7. राजू काटे राटम ओवर दी राऊंड द विकेट. समोर खेळतात क्षेत्ररक्षक, वेगानं आले सुभाष पाटील. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेक येईपर्यंत इथं फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. सलामीची जोडी आपण पाहतोय श्रीनाथ पाटील बलराम पाटील. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 9 ची धावसंख्या आपण पाहतोय धापलकावर. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना समोर खेळतात बॅक टू द बॉलर, मात्र चेंडू पायाला स्पर्श होतोय तोपर्यंत. ऑन साईडला आपण पाहतो संदीप घोरपेकर होते. सिंगल आली आहे. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी दुहेरी अंकात पोहोचली आणि 10 धावा आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावपळ आल्यात, एकही गडी बाद झालेला नाहीये. जमेची बाजू असेल, अजूनही 3 षटके बाकी असतील. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल.
गोलंदाज होते राजू काटे, या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या 10, आणि षटक्रमांक दुसरं मार्ग असतं गोलंदाज आपण पहा मनोहर भोईर गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग, मात्र तोपर्यंत फलंदाज इथं त्रिना सुरक्षित पोहोचतात, धाव येते सिंगल, धावसंख्या 11 पोहोचते. पहिल्या षटकात गोलंदाज आपण पाहिले राजू काटे होते, धावा खर्च केल्या 10. दुसऱ्या षटकात आपण गोलंदाज पाहतो मनोहर भोईर, या गोलंदाजाने आतापर्यंत 1 चेंडूवर 1 धाव खर्च केली आहे. बिनबाद 11 सुरुवात आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बाळराम पाटील सलामीचे फलंदाज. गुड बॉलिंग गुड बॉलिंग, तेज तर्रार चेंडू, फलंदाजाकडे उत्तर नाहीये, डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग तर आदरणीय देवीदास दादा वस्तात यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे, पुन्हा एकदा गोलंदाज तयार, धावसंख्या स्थगित 11 धावा. ऑफसाईडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होत आहेत मात्र स्वतःला अंतिम क्षणाला सावरतात, तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या 12 पोहोचते. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आतापर्यंत आपण पाहिलं फक्त एकच चौकार आलाय, त्याचं कारण आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली. धावसंख्या 12 पोहोचते. श्रीनाथ पाटील स्ट्राईक एंडला संघाचा आधारस्तंभ तारणार बॅकबॉन, बघूया अपेक्षा असेल संघाला श्रीनाथ पाटील यांच्याकडनं, बाळराम पाटील यांच्याकडनं. बघूया हे दोन फलंदाज कशी फलंदाजी करतात. बिनबाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाज मनोहर भोईर, कट केलाय चेंडू ऑफ साईडला. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, तोपर्यंत फक्त 2 एकच धाव येते आहे. धावसंख्या पोहोचते 13. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागते, त्याचं कारण इथं नारडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होते. आतापर्यंत फक्त एकच चौकार आला आहे, दोन फलंदाज संघर्ष करतात प्रयत्न करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचते 13. मनोहर भोईर राट मोर विकेट, इथं मात्र फटका फसलाय, चेंडू पडतो नो मासलँड मध्ये. संदीप गोरपेकर होते क्षेत्ररक्षक, चेंडू उचलतात फेकतात तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या 14 पोहोचते. सातत्यानं डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागते कारण योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर इथं गोलंदाजी केली जाते. धावसंख्या 14 पोहोचते. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर आपण पाहतो सातत्यानं डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागतंय. मनोहर भोईर पुन्हा एकदा तयार, ऑन साइड ला खेळता क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, चेंडू पडतो नो मासलँड मध्ये, चेंडू उचलतात फेकेपर्यंत धावा येतात त्या. दोन धावा आल्यात या चेंडूवर, अशा पद्धतीनं षटक क्रमांक आपण पाहिलं, दुसरं संपन्न झालंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 15 धावा 16 धा. पहिल्या षटकात धावा आल्या 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6. दोन षटक इथं संपली आहेत, 12 चेंडूचा खेळ इथं संपलाय आणि 10 धावा आपण पाहतो धा फलकावर. फक्त आणि फक्त 16, पहिल्या षटकात धावा आल्या 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या फक्त 6. माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली गेली आहे. आमचे मनोज मडवे असतील, सूरज गायकर असतील, विनायक म्हात्रे असतील, रोशन कदम असतील आणि संदीप असतील, या टीमचं गेली 2 दिवस अतिशय चांगलं काम राहिलं आहे, त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करतोय आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारुले यांचं, गेली 2 दिवस चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलं.
तर आदरणीय उद्योगपती छोटू कारभारे यांचं व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. गुणलेखक दिनेश जाधव फोर्टीप्लसचे ऑफिशियल गुणलेखक आहेत. गेली 2 दिवस चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय आणि आभार व्यक्त करतो डीजे सतीशचे आमचे किरण पाटील. अतिशय चांगलं काम, चांगलं संगीत. फ्रंटफुटला आले, फटका फसलाय सुभाष पाटील छेल काली आणि धक्का बसला टीम नागावला. बाळराम पाटीलला इथं माघारी परतावं लागतं. बॅक टू डगआउट. संगणक मैदानात येत आहेत मोतीराम पाटील, फोर्टी प्लस संघटनेचे विद्यमान खजिनदार. त्यांचा संघ आपण पाहतो, तोच संगणक इथे मैदानात स्ट्रायकेंडला. मोतीराम पाटील 1-16, लक्ष्मण गोरपेकर राईट अम राऊंड द विकेट. ऑन साईडला पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मात्र फटका इथे फसला आणि झेल टिपला तो आपण पाहतो. सी मारेचेवर क्षेत्ररक्षक मनोहर भोईरना. गोलंदाज लक्ष्मण गोरपेकर लाखोपाडच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेच, हॅट्रिक ऑन असेल. काल आपण पाहिलं मानेली संघाचे गोलंदाज काशीनाथ गोंधळेने हॅट्रिक संपादित केली. बघूया आज गोलंदाज लक्ष्मण गोरपेकर हॅट्रिक संपादित करतोय का. हॅट्रिक ऑन असेल, हिज ऑन हॅट्रिक. स्ट्रायकरला आपण पाहतो नवीन फलंदाज विकास पाटील. कोलर टप्प्याचा चेंडू जोरात अपील करतात क्षेत्ररक्षक गोलंदाज, मात्र पंच तटस्थ तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 17 पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये धावा खर्च केला फक्त 16. त्यानंतर आपण पाहतो लक्ष्मण गोरपेकरने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, धाव खर्च केली ते फक्त 1-2 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग श्रीनाथ पाटील. स्ट्रायकला अपेक्षा असेल संघाला श्रीनाथ पाटील यांच्याकडनं. गोलंदाज तयार. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतात संतोष काटे. वेगाने येतात, दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. दोन्ही फलंदाज पुढे सरकतात, तोपर्यंत धावा येतात त्या 2. गेली 2 दिवस आम्हाला इथे ज्यांनी समालोचनाची संधी दिली ते बाळराम दादा भंडारी, राजू शेठ भोईर आणि संपूर्ण उंबाळडे संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 19 पोहोचली आहे. संघर्ष करताना दिसतात हे 2 फलंदाज, मात्र या संघासमोर नाली संघासमोर तुम्हाला एक फायटिंग टोटल उभा करावा लागेल. उलटा चेंडू समोर खेळलेत, ज्या फटक्याची वाट पाहत होता नागाव संघ तो चौकार आलाय. 4 धावसंख्या 23 पोहोचते. असे फटके येणं गरजेचं असेल नागाव संघासाठी. श्रीनाथ पाटील चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आता मात्र हा असेल षटकार. 6 श्रीनाथ पाटील इज ऑन फायर. षटकार.
13 धावा आल्या, टोटल धावसंख्या पोहोचते ती 29 वर. श्रीनाथ पाटील चांगली फलंदाजी करतात. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज विकास पाटील, 2-29. शेवटचे षटक मार्गस्थ, 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सचिन पहिला चेंडू समोर खेळता, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, अतिशय सुरेख झेल आपण पाहतो. क्षेत्ररक्षक सुभाष पाटीलच्या माध्यमातून सीमा रेषेवर अचूक झेल टिपला जात. गुड कॅच. धन्यवाद डीजे. डीजे सतीच्या माध्यमातून आपण चांगलं संगीत गेले 2 दिवस ऐकतोय. इतकं दूरचं अंतर कापलं आणि तरुणांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्ररक्षक सुभाष पाटीलच्या माध्यमातून सीमारेषेवर एक कठीण झेल टिपला गेलाय. धावसंख्या आपण पाहतो, धापलकावर पोहोचली होती 29 वर. गणेश पाटील स्ट्रायकरला उंचपुरा असा फलंदाज, गोलंदाज सचिन तयार. बॅकफुटला गेले, जागा बनवली, गॅप शोधली, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. मनोहर देसले गुड फिल्डिंग. फलंदाज गणेश पाटील बाद झाले धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31. आमच्या समालोचन कक्षामध्ये मोहनदादा पाटील बसलेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. मनोहर भोईर सीमारेषेवर आपण पाहिलं, मनोहर भोईर होते क्षेत्ररक्षक. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू फेक केली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झाले गणेश पाटील आणि टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31 धावा. चंद्रकांत पाटील आलेत शेवटचा षटक मार्गस्थ असताना. पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, राजू काटे, आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मनोहरनं 2 षटकं अतिशय चांगली हाताळली. पहिल्या षटकात धावा आल्या 10 गोलंदाज राजू काटे, दुसऱ्या षटकात धावा आल्या 6 गोलंदाज मनोहर, मात्र तिसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 13. धावसंख्या 31. खोलटापाचा चेंडू पायचीचं अपील करतात गोलंदाज क्षेत्ररक्षक. तोपर्यंत सिंगल येते, धावसंख्या पोहोचती ती 32 वर. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या हाणामारीच्या षटकामध्ये सचिन चांगली गोलंदाजी करतायत, कारण संगणकाने शेवटच्या षटकामध्ये विश्वास का दाखवलाय तर हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो, त्यासाठी संगणकाने चेंडू त्यांच्या हाती सोपवलाय. आणि आतापर्यंत या गोलंदाजाने धाबा खर्च केला त्या षटकामध्ये फक्त 3. चांगली गोलंदाजी. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. प्रयत्न करतील श्रीनाथ पाटील, प्रयत्न करतील चंद्रकांत पाटील, दोन फलंदाज. मात्र अपेक्षा असेल नागाव संघाला श्रीनाथ पाटीलकडनं. सचिन तयार फ्रंटफुटला आले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉलची समाप्ती होती आहे. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. टप्पा आणि दिशा सांभाळतात, फलंदाजाला संघर्ष करण्यासाठी भाग पाडतात. धावसंख्या 32 वर आपण पाहतोय. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहतो, मेगा फायनलचा सामना, नारळी विपक्ष नागाव. शेजारील 2 गाव आपण पाहतोय, 2 संघ शेजारील. सचिन पुन्हा एकदा तयार, फ्रंटफुटला आले, कार्पेटच्या माध्यमातून ऑफ साईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, दुसरीचा इथं प्रयत्न केला जातो, धोका संभावला आणि चंद्रकांत पाटील इथं. धावसंख्या 33. शेवटच्या षटकामध्ये सचिन चांगली गोलंदाजी करतात. स्ट्रायकरला आपण पाहतोय श्रीनाथ पाटील, सलामीचा फलंदाज. अजूनही खेळपट्टीवर सचिन पुन्हा एकदा तयार, ऑफसाईडला सुरेख फटका बनवला, क्षेत्ररक्षक आहेत मनोहर. गुड फिल्डिंग, तोपर्यंत 2 धावा त्या धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 35 वर.
चार षटक इथं संपन्न झाले. चार षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नागाव संघानं धावा कुठल्यात 24 चेंडूंमध्ये 35 आणि टीम नारली संघासमोर लक्ष ठेवलंय ते 36 धावांचं. दुसऱ्या सत्रामध्ये तर लक्ष्याचा पाठलाग टीम नारली संघ कशा पद्धतीने करेल आणि धावांचा बचाव कशा पद्धतीने नागाव संघ करेल हे दुसऱ्या सत्रामध्ये चार षटकांसाठी ऐकूया. आमच्या सहकारी समालोचक जगदीश पाटील यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. सिरीज ही ट्रॉफीज आम्हाला लाभली आहे तर मी राजूशेठ भोईर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते नकुलदादा भंडारे यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी सुरेश भंडारी यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आदरणीय देविदास जाधव यांचा सन्मान करायचा आहे. मी सुरेश भंडारी यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आदरणीय देविदास जाधव यांचा सन्मान करायचा आहे. मी सुरेश भंडारी यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते देविदास जाधव यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी राजू शेठ भोईर यांना विनंती करतोय की छोटू शेठ कारभार यांचा सुद्धा सन्मान तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. राजू शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते छोटू शेठ कारभार यांचा सन्मान केला जातोय. हॅलो, तर व्यासपीठावरती सुरेश भंडारे यांच्या शुभ हस्ते संतोष शेठ भोईर यांचा आपण सन्मान करणार आहोत या मंचावरती. या आपण सादरीकरण कक्षामध्ये जिथे आपला केला जाईल सन्मान. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच पंडितदादा पाटील. जाऊया मेगा फायनलच्या दिशेने जेथे टीम नागाव खेळते नारिवली संघाशी.
आणि दोन्ही संघ दोन्ही गाव अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत. पहिलाच बॉल फटका पसलाय आणि विकासने झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवरती या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट फलंदाज राजू काडेबाद. राजू शेट भोईरांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी, ज्यांचं खूप मोठे भूमिका राहिली आहे आणि पोटेप्लसचे अत्यंत चांगले खेळाडू आहेत टीम उंबाडेचे. नवीन फलंदाज मनोहर भोईर मैदानामध्ये जात असताना ऐन मोक्याच्या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र राजू बाद झाला. मी म्हणेन 36 धावा जास्त नव्हती धावसंख्या, 24 बॉल मध्ये एका दुसरे मोठे फटके आले असते तर निचे सामन्याचा निकाल. मात्र शेवटी क्रिकेट आहे, सिन्हाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पाचवा चेंडू फेकला, यावेळेस नाही आहे दिशाहीन, गोलंदाजी पाहावं लागेल. वाईट आहे की यावेळेस इनप्लीच्या वरून खेळायचं होतं, चंद्रकांत होते त्या ठिकाणी. मात्र एकच धाव, थोडासा प्रेशर पहा. एखादा मोठा फलंदाज बाद होतो तो थोडासा प्रेशर पहा मिळतोय. धावसंख्या 2, एक व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक बॅटने आली आहे. तर सामना अतिशय महत्वाचा, मेगा फायनलचा सामना. या सामन्यासाठी शुभेच्छा देतात आमचे नारिवलीचे वैभव टक्कर, टीमला शुभेच्छा देतात. पहिला पॉवर प्लेचा षडक, लक्ष्मण यावेळेस इनफील्डच्या वरून चेंडू जाईल आता स्वीपर कव्हरच्या दिशेला, दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर आज नारिवली संघाला संधी होते कारनामा करण्याची, कारण फोर्टी प्लस मध्ये 2 दिवसामध्ये 2 चॅम्पियन पदक फटकवण्याची यावर्षी पहिल्यांदा संधी लाभली आहे. व्हाईट बॉल, कारण कालच उंबारलीच्या मैदानावरती नारिवली संघ चॅम्पियन ठरला, आज मात्र तीच संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. कारण मेगा फायनलचा सामना खेळतात, अशा संध्या मिळत नसतात वारंवार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला, आणखीन एक डॉट चौकार आला, त्याच्यानंतर बाईट, एक डॉट. पुन्हा एकदा वरून केल्या फटका, सुरेख आहे, धावा मिळतील नाही आहे. चौकार की षटकार, चौकार. 4 रन्स आहेत, दुसरा चौकार या ओव्हर मध्ये पाहा मिळतो आपल्याला. एकूण धावसंख्या 11, कारण राजू पहिल्याच चेंडूवरती बाद झाला, थोडस प्रेशर होत. लक्ष्मणला मात्र डाव साबरावा लागेल. दुसरीकडे गोलंदाज श्रीनाथ अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, एक महत्वपूर्ण अडथळा दूर केला त्याने. पुन्हा एकदा दुसरा चौकार, गुड बॅटिंग. आता मात्र पहिल्या टप्प्यावरती डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार चौकार. डाव सरवण्याचा प्रयत्न केला,
तर आता धावा झाल्यात त्या पहिल्या ओव्हर मध्ये 15 आणि आता करायच्यात 18 मध्ये 21. 18-21 आता मात्र मॅचची सिच्युएशन पाहिली तर आता दुसरीकडे एकीकडे नागाव संघ कालचा दिवस ज्या संघाने गाजवला आजचा दिवस राहिला नारिवली टीमच्या नावावरती आणि अखेरकार मेगा फायनल मध्ये प्रवेश करत असताना पहिल्या अंकामध्ये चांगला खेळ केला दुसऱ्या अंकामध्ये पाहतोय पण सुरुवात खराब झाली मात्र त्याच्यानंतर 3 चौकार आले थोडासा दबाव होता तो दबाव बाजूला सावरला लक्ष्मणने आणि 3 चौकार ढोगले मनोहर देसले पहिलाच बॉल थोडेसे पाठीमागे सरकले मनोहर भोईर मॅचची सिच्युएशन 18-21 होते 17-21 पहिला चेंडू चांगला फेकला जातोय यावेळेस डिफेन्स केलाय चंद्रकांत आहे त्या ठिकाणी चांगला फिल्डिंग झालाय एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना लक्ष्मण पुन्हा एकदा टॅप करतोय एक धाव कंप्लीट दुसरीचा केला जाईल प्रयत्न कॉल दिलाय आणि मात्र सक्सेसफुल होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगला तामेल पाहायला मिळतोय ते अतिशय चांगली रनिंग आणि 2 धावा अंकित केल्या आता आज सुद्धा लक्ष्मणने दुसऱ्या सामन्यात चांगला खेळ केला होता निज संघाच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे दूरवरती विकास पाहतो दुसरी धाव थोडासा धोका पत्करला आणि आशा बैलेला मात्र 2 धावा पूर्ण केल्या थोडेसे थांबले होते यावेळेस लाईन पाहावी लागेल निश्चितच चेंडू पडल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलाय डॉट बॉल एक एक डॉट बॉल थोडासा प्रेशर वाढवेल एका चौकार षटकार मॅच मध्ये वापसी करून देईल नारिवली टीम साठी मात्र पाहावं लागेल आता 13 मध्ये 16 बनवायचे आहेत पुन्हा एकदा त्याच दिशेला व्हाईट बॉल पहिल्यांदा सुद्धा तोच चेंडू होता मात्र थोडासा आता बाहेर निघाला अँगल क्रिएट करत असताना पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 13 मध्ये 15 पुन्हा एकदा चांगला बॉल बॉल बॉलर हेड्स केल्यात एकेरी धाव मिळेल स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न राहील लक्ष्मणचा चांगला षटक या षटकात थोड्याशा कमी धावा पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्या आणि या षटकाचा विचार केला तर ते सुरुवातीला एक चेंडू डॉट आला 9 धावा खर्च केल्या आणि आता 12 मध्ये 14 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे चुरशीची होईल जरी सुद्धा 14 बाबा बनवायच्या असल्या तरी ते डॉट फेकले चेंडू विकेट मिळाले तर सामन्यामध्ये माझा होईल मात्र जर सामना
एका चौकार षटकाराला ओव्हर मध्ये, कारण जास्त धावा नाही, फक्त 200 अंतर जास्त आहे चेंडूपेक्षा, त्यामुळे अंतर कमी करेल का नारोली संघ या ओव्हर मध्ये। लक्ष्मणने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, मनोहर त्याला एकेरी धाब्याने साथ देत असताना विकास पाटील लेडिंग एज उडवण्याचा प्रयत्न, झेल कोण टिपणार आणि अखेरकार झेल स्वीकारला जातो पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद। बॉल वरती विकेट मिळाली आहे विकासला, मी सांगितलं होतं की आता येथून डॉट चेंडू विकेट मॅच मध्ये रंगत वाढवेल। अकरा मध्ये 14, 11 बॉल 14 रन्स बनवायचे आहेत नारिवली संघाला चॅम्पियन पदक फडकवण्यासाठी, दुसरीकडे नागाव टीमला त्या धावा रोखायच्या आहेत। यावेळेस चांगला फटका टॅप केला जातो, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न राहील डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात। दोन्ही धाव संख्या पुढे सरकताना पाहा मिळतो आपल्याला, सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल ते। दुसरीकडे पाहिलं तर नागाव संघाला सुद्धा माहित आहे, अगदी जवळचे दोन्ही संघ आहेत, बऱ्याच वेळा एकमेकांसमोर खेळल्यात, एरवी एकाच मैदानावरती प्रॅक्टिस केल्यात, मात्र आज एकमेकाच्या अगेन्स्ट। पाठीमागे सरकले चेंडू गेला तो डॉट आउटसाइड ऑफ स्टंप विकास पाटील, 9 मध्ये 12, एक एक डॉट चेंडू थोडासा प्रेशर देईल, हे प्रेशरचाच गेम असतो, जेव्हा जास्त धावा बनवायचे असतात तेव्हा मनमोकळेपणाने खेळत असतात, मात्र कमी धावा बनवायचे असल्यावर प्रेशर, आणि पुन्हा एकदा प्रेशर पाहायला मिळाला झेल ड्रॉप, झेल सोडला संदीप गोरपेकरचा, 2 चेंडू डॉट 8 चेंडू 12, 10-12 समीकरण होतं, मात्र 2 चेंडू डॉट आले। चांगला कॉन्टेस्ट रंगत असताना फुल टॉस, बॅट वरती मिडल नाहीये, सनत पाटील दूर वरती, एक धाव कंप्लीट आणि ते एकच धाव मिळेल, कारण त्यांना सुद्धा माहित होत श्रीनाथ चपळाईने चेंडू वरती आल्यात, आता 11 धाव संख्येची गरज आहे, 7 मध्ये 11 करायच्यात। एखादा चौकार त्याची अपेक्षा असेल, या ओव्हर मध्ये विकासची चांगली गोलंदाजी राहिली, पहिल्या षटकामध्ये सामना खुला करण्याचा प्रयत्न होता, 15 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात फक्त धावा आल्या त्या 7, आणि या षटकात त्याहून कमी धावा पाहा मिळतात आपल्याला, आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात, 5 चेंडू हाताळत असताना विकास पाटीलचं चांगलं कमबॅक राहिलंय। पुन्हा एकदा लिडिंग आहे, स्वतः गोलंदाज पुढे सरकतोय, कॉटन बॉल फलंदाज बाद, आणि इथे मॅच मध्ये मात्र टेस्ट,
चला आता फिल्डिंग लावा. सहा चेंडू अकरा धाव संख्येची गरज. पहा सामना कुठे होता कुठे आला. विकासनी मात्र तीनच धाबा खर्च केले या ओव्हर मध्ये. दोन विकेट महत्वपूर्ण मिळवले. आता गोलंदाज गोपाळ माले. आज मात्र कुठेतरी राजूची कमतरता जाणवेल या टीमला. राजू मडवी नाहीये, त्याचबरोबर मित्रांना सुद्धा नाहीये, दोन गोलंदाज नाहीयेत, त्यामुळे कुठे का होईना पार्ट टाइम गोलंदाजांचा वापर करावा लागतोय टीमला. सहा मध्ये अकरा. गोलंदाज गोपाल माळे. शेवटचा अंतिम षटक सहा मध्ये अकरा. फिल्डिंग बदलली जातोय सहा मध्ये अकरा. बनवायच्या मॅच सिच्युएशन अगदी निर्णायक आहे. संदीप स्ट्राइक वरती. पहिलाच बॉल डॉट. पहिलाच बॉल डॉट फेकला जातोय. पाच मध्ये अकरा. आता थोडासा सामना कठीण टीम साठी पहा मिळतो आपल्याला. बारा मध्ये चौदा बनवायच्या होत्या. अगदी सामना क्लोज होता. मात्र विकासने फेकलेलं षटक. नागर संघ पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये परत आला. फुलटॉस यावेळेस मात्र फटकात चांगला आहे क्षेत्ररक्षक श्रीनाथ पाटील. मात्र दुसरी धाव संतोषला पूर्ण करायची आहे आणि दोन धावा पूर्ण केल्या. आता चार मध्ये नऊ. चार चेंडू नऊ धाव संख्येची गरज. आता एखादा मोठा फटक्याची गरज आहे नारेवली संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेला तो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याची संधी निर्माण झाली आणि आता रनआउट फलंदाज होईल. एकच धाव मिळेल. आता तीन चेंडू आणि आठ. तीन चेंडू आठ. तीन चेंडू आठ डाव संख्येची गरज. पहा सामना कुठे होता कुठे आला. याला सर म्हणतात क्रिकेट. आणि आता सामनाच भविष्य या चेंडूवरती आहे. तीन चेंडू आठ. संदीप गोरपेगा स्ट्राइक वरती आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा फायदा उठू शकले नाही. या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विकास पाटील. जिथे मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद. मिसकम्युनिकेशन रनआउट.
बॉल 7 रन्स. लक्ष्मण तिथेच आउट झाला ना लगेच. पहिलेच बोलला लक्ष आउट. चला आता 2 चेंडू 7. यावेळे चेंडू अगदी एस्टनच्या वरून आणि आता सामना पूर्णपणे नागाल टीमच्या बाजूने. पाहा मिळतोय जरी षटकार आला तरी सुद्धा एक धाव कमी पडेल. एखादा खराब चेंडूची अपेक्षा करावी लागेल. मात्र ज्या गोपाळ मालने चांगलं षटक आतले तो आता का चुकी करेल. हा स्टंपला हात लावू नका. उद्या याच मैदानामध्ये मॅचेस आहेत. गोपाला काल सुद्धा पाहिलं. गोपाल 12 खेळाडूच्या भूमिकेमध्ये होता आणि आज मात्र फायनल खेळण्यासाठी गेला. मॅजिकल षटक आताला. हा लकी बॉलर म्हणावं लागेल कारण काल 3 सामने बसूनच राहिला. आज मात्र त्याला मैदानात उतरले. 2 खेळाडू नाही आहेत त्यांचे, त्यामुळे त्याला मैदानात उतरावं लागलं आणि काल स्पेल फेकला त्याने. सहामध्ये 11 रोखायच्या होत्या आणि या ठिकाणी पाहतो आपण चॅम्पियन ठरतो ते नागाल संघ. या स्पर्धेतील संधी होती टीम नारिवलीला, मात्र त्यांची चूक झाली आहे. चुका पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागतोय.